नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुशीला बुरुटे। माझे यूट्यूब चॅनल वर मी तुमचं पुन्हा स्वागत करते। आज आपण बनवणार आहे मच्छी फ्राय। बघून घ्या मित्रांनो, हा कटला मासा आणलेला आहे आपण 1 किलो मच्छी मार्केटमधनं। ही स्वच्छ धुवून घ्या लागले मी। आपण ह्या माशाची आज रेसिपी बनवणार आहे मच्छी फ्राय। आता ही आपण मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ह्या मच्छीला मी आपलं मॅरिनेट होण्यासाठी ह्याला हळद मीठ लावून फ्रीजला ठेवणार आहे। नंतर ह्याची फ्राय बनवणार आहे। मच्छी मॅरिनेट होण्यासाठी आपण ह्याला हळद मीठ लावून घेऊया। 1 चमचा मीठ टाकलेला आहे। हळद 1/2 चमचा टाकून घ्यायचा आहे। हळद मीठ आणि पाणी ह्या मच्छीला लावून घेऊन आपण मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजला ठेवणार आहे। फ्रीजला मॅरिनेट करून घेतल्यावर मच्छी एकदम खुसखुशीत आणि टेस्टी लागतात, म्हणून फ्रीजला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला। 1 ते 2 तास आपण मॅरिनेट करून घेणार आहे मच्छी। तर मच्छी फ्राय बनवण्यासाठी 1 किलो मी कटला मासा आणून स्वच्छ धुवून फ्रीजला मॅरिनेट होण्यासाठी 2 ते 3 तास ठेवला होता। मसाला लावून ठेवलेला मच्छी फ्राय करताना मसाला जळतोया, म्हणून मी त्याला मसाला लावत नाही। आता काय करणार आहे आपण, की मच्छी फ्राय तळण्यासाठी मसाला घेणार आहे। तुम्ही बघू शकता, या 1/2 ते 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। 2 चमचे गरम मसाला आहे। आपण 1/2 चमचा हळद घेणार आहे, कारण मच्छी मॅरिनेट होण्यासाठी मी 1/2 चमच हळद लावलेली होती, म्हणून 1/2 चमच हळद मसाल्यात घातल्या। मच्छीला 1/2 चमचा मीठ लावलेला आहे। आपण आता पण थोडंसंच मीठ घालायचं आहे। 1/2 चमचा मीठ टाकलेला आहे। 1 ते 1.5 चमचा धना पावडर आहे, आपण ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे। आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। हे आता आपण मिक्स करून घेतलंय। आता आपण ह्याच्यात तिखट टाकून घेऊया। 1 चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा काळं तिखट घेतलेलं आहे। आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आता हे सर्व असं हातानं घासून असं मिक्स करून घ्यायचं, कारण त्या गऱ्याला सगळं तिखट मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। आता हा मच्छी पीस आहे ना, आपण ह्याच्यामध्ये असा बुडवून घ्यायचा आहे। बघू शकताय मित्रांनो, तुम्ही नक्की असा मच्छी बनवून बघा। भरपूर तेल सोडून जर मच्छी तळला तर व्यवस्थित भाजत नाही। मच्छी कसं भाजायचे आहेत बघून घ्या तुम्ही। साधी पद्धत आहे, खरं खायला खूप टेस्टी लागतात। तुम्ही असं मच्छी बनवून बघा एकदा। आता आपण तवा तापलेला आहे चुलीवर, आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊया। हे बघा, काळा तवा का वापरायचा? ह्या काळ्या तव्यामध्ये मच्छी एकदम कट्टक भाजतात, छान भाजतात, कढईमध्ये नरम पडतात मच्छी। काळा तवा नसेल तर तुम्ही कढईत पण भाजू शकताय। ही खूप छान रेसिपी आहे, एकदम सिंपल रेसिपी आहे। हे बघा, दुसऱ्या बाजूला असं पलटी करून घ्यायचे आहेत मासा। आता आपण
दुसऱ्या बाजूला मासे पलटलेले आहेत। आता ही 5 ते 10 मिनिटात तयार होतात भाजून। नंतर आपण दुसरं मासाचं 4 तुकडं टाकणार आहे। जास्त मासा टाकलं ना एकदम असा किची किची होतंय, म्हणून आपण काय बघा मस्त भाजायला देत मासा। हाय असा मासा तुम्ही 3-4 दिवस ठेवला तरी खराब होणार नाही, पाहिजे तेव्हा फ्रीजमधनं काढून खाऊ शकता गरम करून। मंद आकारावर जाळं घातलेलं आहे, जास्त जाळं घालायचं ना, जास्त जाळं घातलं तर त्याचा मसाला करपतोय, अजिबात करपलेला नाही, मस्त मासा भाजलेला आहे। हे मासं भाजूपर्यंत आपण ह्या माशाला मसाला लावून घेऊया। दाबून बसवा तुम्ही, हाय असं मसाला राहतोय। तर आपण हे मासं भाजलेले आहेत आता काढून घेऊया। आपण मस्त भाजले असं काढून घ्यायचं। हे जरा जास्त जळलेला करा असतो या, हे खराब झालेलं आहे, आपण टाकून द्यायचं आहे, पण ह्याच्यामधून काढून घ्यायचा मासा चांगलं भाजण्यासाठी। परत 2 चमचे तेल ओतून घ्यायचं। आता आपण पटकन ह्याच्यात हे मासं टाकून घेऊया। आता आपण हे दुसरा घाणा टाकलेला आहे, एक घाणा भाजण्यासाठी 10 मिनिट लागतात। आता दुसऱ्या बाजून पलटी करून घ्यायचं। बघा मित्रांनो, आता आपण मच्छी फ्राय रेसिपी तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा, आणि ही रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा, आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर लाल बटन नक्की दाबा।